शिवसंग्रामचे बीड जिल्हाध्यक्ष नारायण काशीद यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विनोद जिरे. विनोद, काही वेळानंतर विनायक मेटे यांचं पार्थिव हे बीडमध्ये दाखल होईल आणि उद्या दुपारी 3 वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत. काय अधिक अपडेट्स? नक्कीच, जर पाहिलं तर शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या जागेवर बीड जिल्ह्यात मोठी पोकळी निर्माण झालेली आहे आणि त्यांचं जे पार्थिव आहे ते संध्याकाळपर्यंत बीडमध्ये दाखल होणार आहे आणि त्यांच्या पार्थिवावरती उद्या हा अंत्यसंस्कार होणार आहे. उद्या सकाळपासून हे पार्थिव जे आहे ते शिवसंग्राम भवनमध्ये, बीड शहरातील शिवसंग्राम भवनमध्ये दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्याचबरोबर जी अंत्ययात्रा आहे ती दुपारी 1 वाजता शिवसंग्राम भवन येथून निघणार असून शहरातून ही अंत्ययात्रा निघणार आहे आणि त्याच्यानंतर जी शिवसृष्टी आहे, जे सिद्धिविनायक पार्क जे आहे जालना रोडवरील, त्या सिद्धिविनायक पार्क येथे त्यांच्यावरती अंत्यसंस्कार होणार आहेत. एकूणच जर पाहिलं तर बीड जिल्ह्यात पूर्णपणे या ठिकाणी हळहळ व्यक्त केली जात आहे. एकूणच जर पाहिलं तर या ठिकाणी जे कार्यकर्ते आहेत ते अतिशय आक्रोश करत आहेत. अपघातावर देखील संशय व्यक्त केला जात आहे आणि यामुळे त्या अपघाताची देखील चौकशी व्हावी अशी देखील मागणी जी आहे ती कार्यकर्त्यांमधून होत आहे आणि जी पोकळी आहे ती पोकळी भरून न निघणारी पोकळी सध्याला निर्माण झाली आहे. अगदी विनोद, बीड जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांसह सगळ्या नागरिकांनाच हा मोठा धक्का बसलेला आहे. धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. शिवसंग्राम भवनामध्ये उद्या हे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी ठेवलं जाणार आहे आणि त्यानंतर दुपारी 3 वाजता विनायक मेटे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहे. शिवसंग्रामचे बीड जिल्हाध्यक्ष नारायण काशीद यांच्याकडून ही माहिती देण्यात आलेली आहे. शवविच्छेदनानंतर विनायक मेटे यांचं पार्थिव वडाळा येथील त्यांच्या निवासस्थानी नेलं जाणार आहे. त्या ठिकाणी त्यांच्या पत्नी उपस्थित आहेत आणि त्यानंतर विमानानं बीडमध्ये हे पार्थिव नेलं जाणार आहे. तर उद्या शिवसंग्राम भवनामध्ये पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाणार आहे. त्यानंतर उद्या दुपारी 1 वाजता अंत्ययात्रा निघणार आहे. त्यानंतर दुपारी 3 वाजता पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. बीड जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसलेला आहे. आक्रोश कार्यकर्ते व्यक्त करतात. संपूर्ण बीड जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. विनायक मेटे यांच्या अकाली अपघाती मृत्यूमुळे बीड जिल्ह्यामध्ये हळहळ व्यक्त केली जाते. आज संध्याकाळपर्यंत विनायक मेटे यांचं पार्थिव बीडमध्ये पोहोचणार आहे. शिवसंग्राम भवनामध्ये हे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाणार आहे. तर आता काही वेळात विनायक मेटे यांचं पार्थिव त्यांच्या वडाळ्याच्या निवासस्थानी नेलं जाणार आहे. त्या ठिकाणी सध्या काय परिस्थिती आहे जाणून घेऊयात. आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे आपल्या बरोबर आहेत. रुपाली, कुठल्याही क्षणी विनायक मेटे यांचं पार्थिव तिथे दाखल होणार आहे. त्यांच्या पत्नी सुद्धा सध्या तिथेच आहेत. कार्यकर्तेही दिसत आहेत. काय सध्याची परिस्थिती? नक्कीच, आपण पाहत आहोत की वडाळा येथील भक्ती पार्क हा जो परिसर आहे त्या परिसरामध्ये सध्या शिवसंग्रामचे आणि एकूणच विनायक मेटे यांचे जे सगळे समर्थक आहे, कार्यकर्ते आहेत, ते खरं तर या ठिकाणी दाखल झालेले आहेत. आपण जर बघितलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये सध्या कार्यकर्ते जमलेले आहेत. काहीच वेळापूर्वी त्यांच्या पत्नी त्यासुद्धा ज्या ज्योती विनायक मेटे ज्या आहेत त्यासुद्धा या ठिकाणी आलेल्या आहेत. आमदार आपण पाहत आहोत की भारती लवेकर यासुद्धा आलेले आहेत. शिवसेना आमदार सचिन अहिर हे सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत. आणि सध्या आपण बघतो की संपूर्ण जे परिसर आहे ते वातावरण जे आहे ते खरं तर शोकाकुल झालेलं आहे. कारण की मराठा समाजासाठी ज्यांनी रस्त्यावरती उतरून हा विषय जो आहे तो लावून धरला होता, पुढे नेलेला होता, त्यांचं खरं तर आज पहाटे अपघाती असं दुःखद निगदन झालेलं आहे. आणि आपण या संपूर्ण परिसरामध्ये आपण पाहत आहोत की सध्या या ठिकाणी आपण पाहत आहोत की सचिनभाऊ आहेर हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. आपण त्यांच्याशीही बोलणार दोन. आता तेच तयारी चाललेली आहे सर्वांना, म्हणजे काय किती वाजता घेऊन जाणार आहे, कारण अनेक प्रमुख लोकांना यायचं आहे. मी देखील स्वतः आज आदरणीय उद्धवजींचा मला फोन आला की माझ्या वतीने पण सात्वदन करा, त्यांनाही यायचं आहे. पण कार्यक्रम कसं ठरलेलं आहे ते आता सर्व प्रमुख लोक मिळून घेऊन ठरू. अत्यंत एक साधा आणि एक म्हणजे वयाने जरी देखील त्यांचं जे वय असेल देखील प्रत्येक प्रश्नामध्ये तारुण्य आणून घेऊन पोटतिडकीने बोलणारा एक कार्यकर्ता आणि नेता म्हणून त्यांच्याकडे आम्ही पाहिलेले आहेत. मी विशेषतः शिवसंग्रामची स्थापना ज्यावेळी झाली त्यावेळी मुंबईतले पहिले जे मोजके कार्यकर्ते आहेत, ज्यावेळी राष्ट्रवादीची स्थापना झाली त्यावेळी त्याचा मोठा पाठबळ
त्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळाला, मला मिळाला आणि सातत्याने मराठा समाजाचा आवाज हे उठवण्याची भूमिका नेहमी घेण्याचं काम केलेलं आहे आणि मला असं वाटते खरोखरच आमच्या सर्वांना हा धक्का आहे. मी पक्षाच्या वतीने आणि तमाम कार्यकर्त्यांच्या वतीने देखील त्यांना आदरांजली वाहतो. उद्धवजी किंवा आदित्यजी येणार आहेत? उद्धव साहेबांनीच मला पाठवलेले आहेत, कारण तेच आता कार्यक्रम ठरवायचं की किती वाजता आहेत. कारण पहिलं असं ठरलं होतं की फक्त काही काळासाठी इकडे जाणलं जाईल आणि नंतर बीडला घेऊन जाईल. तेच आता लवेकर ताई आणि त्यांचे घरातले सर्व जे प्रमुख आहेत ते ठरवून पळू. एक प्रश्न असा आहे की